मित्रांनो, आता आपण ट्रेनरबद्दल म्हणजे माझ्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. माझं नाव आहे सलील सुधाकर चौधरी. नेटबेट ई लर्निंग सोल्युशन्स या कंपनीचा मी फाउंडर आहे. मित्रांनो, गेल्या 14 वर्षांचा माझा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स आहे, 2015 सालपर्यंतचा. त्याच्यानंतर 4 वर्ष मी बिझनेसमध्ये आहे. सो टोटल वर्क एक्सपिरियन्स ऑलमोस्ट 18 वर्षाचा झालेला आहे आता माझा. आणि 14 वर्षाचा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स आहे, ज्याच्यामध्ये मी महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स, गोदरेज या 3 कंपन्यांमध्ये काम केलं. गोदरेज या कंपनीत मी खूप जास्त काम केलं, 10 वर्ष काम केलं होतं. आणि त्यापूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स या कंपन्यांमध्ये 2-2 वर्ष काम केलं होतं. आणि मी वेगवेगळ्या फंक्शन्समध्ये काम केलं. हे माझ्या करिअरच्या बाबतीत खूप चांगलं झालं की मी एका फंक्शनमध्ये अडकून राहिलो नाही. सेल्स, सर्व्हिस, ऑपरेशन्स, मार्केटिंग, इंजिनिअरिंग, प्लॅनिंग, आय टी सिस्टम्स, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मला काम करायला मिळालं. त्याच्यामुळे मला बऱ्याच क्षेत्रांचा अनुभव मिळाला, थोडा थोडा होईना परंतु सगळ्यांचा अनुभव मिळाला. आणि त्याचं एक बिग पिक्चर जे असतं, ग्लोबल पिक्चर असतं. कारण जेव्हा मी जॉब सोडला त्यावेळेला मी असिस्टंट जनरल मॅनेजर आणि ब्रांच हेड, बिझनेस हेड म्हणून काम करत होतो. आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही स्टेट्सचा सेल्स हेड होतो. आणि त्यासोबत 3 बिझनेसेसचा बिझनेस हेड होतो. त्यामुळे मला कम्प्लीट बिझनेस समजता आला, सगळ्या फंक्शन्सचा मिळून तो कशाप्रकारे बिझनेस चालतो आणि काय त्याच्यामधल्या खाचाखोचा असतात त्या मला अत्यंत चांगल्या प्रकारे शिकता आल्या. एज्युकेशन जर म्हणाल तर माझं MBA झालेलं आहे. हे देखील मला गोदरेज कंपनीने स्पॉन्सर केलं होतं MBA करण्यासाठी. तर तिथून मी MBA केलं. त्यापूर्वी मी BBA आणि BSCIT या 2 डिग्री मी एकत्रच केल्या, पॅरलली केल्या. आणि त्यापूर्वी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये माझं शिक्षण झालेलं. माझं शिक्षण पूर्णपणे मुंबईतच झालेलं आहे, लहानाचा मोठा मी मुंबईतच झालेलो आहे. परंतु मित्रांनो, या सगळ्या कार्यकाळामध्ये कुठेही माझा डिजिटलशी संबंध आलेला नव्हता. डिजिटल मार्केटिंग हे जे आहे ते मी स्वतःहून शिकलेलो आहे. आय एम अ सेल्फ टॉट डिजिटल मार्केटर. कुठलाही कोर्स मी केलेला नाही आहे. सगळ्या गोष्टी मी वाचून बघून, व्हिडिओ बघून, करून सगळा प्रॅक्टिकली शिकलेलो आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की डिजिटल मार्केटिंग मला जास्त चांगल्या प्रकारे करता आलं, समजलं. कारण मी कुठे पहिली थिअरी शिकलो नाही तर पहिलं प्रॅक्टिकल शिकलं आणि नंतर त्याची थिअरी मी वाचून, पुस्तकं वाचून वगैरे शिकायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे मी माझं नॉलेज एक एक स्टेप वाढवत गेलो. मित्रांनो, माझं एक्सपर्टीज एवढ्या वर्षांमध्ये, जसं तुम्ही बघितलं की मी वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये आणि वेगवेगळ्या फंक्शनमध्ये काम केलं, त्याच्यामुळे झालं असं की माझं बिझनेस, माझं जे एक्सपर्टीज आहे ते एका वेगळ्या क्षेत्रात बनलं. आणि त्याच क्षेत्राचं नाव आहे बिझनेस मॉडेल डिझाईन. हे खूप महत्त्वाचं क्षेत्र आहे आणि खूप बरंच बिझनेसेसना माहिती नाही आहे किंवा इम्प्लिमेंट करणं कठीण जातं. सो बिझनेस मॉडेल कसं डेव्हलप करायचं, प्रत्येक बिझनेससाठी एक चांगलं बिझनेस मॉडेल कसं डेव्हलप करायचं, त्याचा मी कन्सल्टंट आहे. आणि मी बऱ्याच कंपन्यांना, बऱ्याच बिझनेसेसना त्याबद्दल मार्गदर्शन करतो. त्यासोबत मित्रांनो, डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रामध्ये तर माझा हातखंड आहेच. MSME म्हणजे स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेसना मी कन्सल्टिंग करतो. त्याच्यामध्ये बिझनेस लॉन्च करण्यापासून, प्लॅनिंगपासून, फायनान्शियल प्लॅनिंगपासून, कॉम्पिटिशन प्लॅनिंगपासून, प्रॉडक्ट लॉन्चपासून, डिजिटल मार्केटिंग, ग्रोथ स्ट्रॅटेजीज या सगळ्यांवर मी मार्गदर्शन करतो. सो तुम्ही मला कन्सल्टंट म्हणून देखील हायर करू शकता. जर तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी मदत पाहिजे असेल, कन्सल्टिंग पाहिजे असेल, तुमचं कुठे चुकतं आहे, कुठे बरोबर आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत, फ्युचरमध्ये काय केलं पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही माझी कन्सल्टिंग देखील घेऊ शकता. मित्रांनो, इथे हा माझा ईमेल आय डी मी दिलेला आहे. सो salil@netbet.com. सो तुम्ही मला ईमेल करा. तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा माझी कन्सल्टिंग पाहिजे असेल तर तुम्ही मला इथे संपर्क करू शकता.